थांबली नाहीत. त्याचं कारणच असं आहे की लोकांना कळून चुकलंय गद्दार कोण है. लोकांना समजून समजले आहेत लोक या महाराष्ट्राचं वाटोळं कोण करायला निघालेलं आहे. आणि म्हणून संभाजीनगर यशस्वी केलंच आपण, पण त्यानंतर नागपूर, त्याच्या पुढची दोन पावलं नागपूर. आणि आज मला आनंद वाटतो आणि मला गर्व वाटतो सांगताना, शिवसेनेचे सगळे नेते, गेली 15 दिवस आपण सातत्याने बैठका घेतोय, काँग्रेसचे सगळे नेते, राष्ट्रवादीचे सगळे नेते, सातत्याने आम्ही बैठका घेतोय. आज हा जो जनसमुदाय संपूर्णपणे या बीकेसी मध्ये आलेला आहे तो नागपूरच्याही पुढे दोन पावलं पुढे आहे हे उल्लेख करताना मला अभिमान वाटतो. तुम्हाला सगळ्यांना मानाचा मुजरा. आणि म्हणून ही सुरुवात आहे. आमच्याकडे कुणी भविष्य जर सांगितलं असतं की भविष्यामध्ये असं काहीतरी ह्या महाराष्ट्रामध्ये घडणार आहे, शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येणार आहे, कोणाचा विश्वासच बसला नसता. परंतु आज परिस्थिती अशी आहे की ज्या वेळेला या छत्रपती शिवबाजीच्या महाराष्ट्राला दडपकृत करण्याचा पाप हे जे संविधानिक सरकार आहे ते करत आहे, अशा वेळेला आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी निर्णय घेतला, आमच्या नेत्यांनी निर्णय घेतला, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निर्णय घेतला, पवार साहेबांनी निर्णय घेतला. काळाची गरज आहे, आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे आणि ह्या राक्षसाच्या विरोधात लढणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा लढाई ही लढाई सुरू आहे. महाविकास आघाडी ही अशी तुटकी फुटकी महाविकास आघाडी नाही. एक गोष्ट या ठिकाणी मनापासून सांगतो, आदित्यनी इथे सांगताना भावनिक होऊन त्यांनी ही गोष्ट सांगितली आणि जी खरी आहे की ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये गद्दारी झाली त्यावेळेला सगळ्यात पहिला फोन सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेजींना केला, आमच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना केला आणि सांगितलं